नमस्कार मित्रांनो, जर्नी विथ निखिलच्या पुन्हा एकदा नवीन करकरीत व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, दिवाळीचे तुम्ही आपले दोन व्हिडिओ बघितलेच असतील. आजचा दिवाळीचा दुसरा दिवस आज आलो आपण हिदवीला, म्हणजे माझ्या आजोळी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देऊन झाल्या. आत्ता आपण पुन्हा परतीच्या प्रवासाला लागतोय, चिपळूणला निघालोय. आत्ता मी आहे हिदवी गावात. येताना आपण आपली होंडा शाईन ती घेऊन आलेलो, पण आत्ता आपण दावताची रॉयल एनफिल्ड घेऊन चाललोय बुलेट. चिपळूणला 2 दिवस ते आपल्याकडेच असणार आहे. तर आत्ता आपण हिदवी ते चिपळूणचा रॉयल एनफिल्डवरचा अनुभव बघणार आहोत, कशा प्रकारे असेल ते. आत्ता आपण जाणार आहोत हिदवीतून मोडकागर, मोडकागरवरून तळी आणि त्यानंतर चिपळूण, तो प्रवास बघणार आहोत. तर बघूया आजची व्हिडिओ कशी होते ते. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. मित्रांनो, आत्ता सरळचा रोड जातो तो मोडकागर तळीकडे. आत्ता आपण मागून आलो इकडून हिदवीकडून. तर हिदवीकडून मोडकागरकडे चाललोय, पण त्याआधी तुम्हाला दाखवतो मनमोहक असा समुद्र किनारा. अगदी थोडासाच भाग दिसतोय, समोर सूर्यास्त तुम्हाला दिसत असेल. आज ग्रहण आहे, थोड्या वेळानं ग्रहण लागेल. आणि जे तुम्हाला समुद्राकाठची जी घरं कदाचित दिसत नसतील, याच्यामध्ये समुद्रकाठची जागा आहे, तिथून आत्ता आपण आलोय. एवढ्या जवळ आपल्या निसर्ग आहे, त्याचा अनुभव घेत घेत आत्ता आपण चिपळूणला चाललोय. बाजूला तुम्ही निसर्ग बघू शकता, सूर्यास्त होत आहे आणि आपण वेळणेश्वरला आलोय. आता वेळणेश्वरच्या जवळ इंजिनिअरिंग कॉलेज आहे, एकदम मोठा परिसर आहे, डेव्हलप झालेला एरिया आहे, तिथे आलोय. आता इथून पुढे आता डायरेक्ट आपण अडूरमधलं पालशेत. खूप लांबचा प्रवास आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पर्यटकांचे हार्दिक स्वागत. डाव्या साईडला वेळणेश्वर, समोर गुहागर, समोर शुंगाटळी, पुढून गेल्यावर उजव्या साईडला चिपळूण आणि मार्गदामाणी. नमस्कार मित्रांनो, आपण हिदवी ते चिपळूणचा प्रवास करत होतो, पण आपल्याला वाटेतच पालशेत या गावाच्या अलीकडे पन्हाळगड दिसला. पन्हाळगडाची अगदी हुबेहूब प्रतिकृती केलेली आहे. आपले अविनाश दादा आहेत आपल्यासोबत, त्या किल्ल्याबद्दल थोडक्यात माहिती सांगतील, तर तो सुद्धा आपण अनुभव घेऊया. आपल्या कोकणची परंपराच आहे, इतिहास आपण जपतो, इतिहास आपण जोपासतो. आता लहान मुलांना परीक्षेनंतर सुट्टी पडली आहे, आपली मोठी मुलं सुद्धा असतात, त्या सगळ्यांनी मिळून आपल्या कला, आपले गुण असतील ते सर्व जोपासायला पाहिजेत. आता भरपूरशा प्रमाणात आहे ना, तसं बघायला गेलं तर किल्ल्याचं प्रमाण खूप कमी आलं आहे. आम्ही लहानपणी होतो, म्हणजे जवळजवळ 10 ते 12 वर्षापूर्वी प्रत्येक घरासमोर किल्ला असायचा, पण आता ते प्रमाण खूप कमी आलं आहे. तर माझं असं आव्हान राहील की वेगवेगळ्या भागातील असतील, आपल्या कोकणातील स्पेशली, तर तरुणांनी, लहान मुलांनी हे किल्ले जोपासायला पाहिजेत. आणि त्याचप्रमाणे किल्ल्याच्या ज्या प्रतिकृती आहेत त्यासुद्धा जोपायला पाहिजेत. त्यानंतर आपण आपल्या पुढच्या पिढीना सांगू शकू की आपण अशा प्रकारचे किल्ले करत होतो. तर आता आपण थोडक्यात बघूया की आपण पन्हाळगड अविनाशदादांनी कशाप्रकारे केलाय ते. मी अविनाश जिंबर, माझ्या ग्रुपचं नाव आहे साईराम डान्स ग्रुप पालशेत. आमच्या ग्रुपने हे 3रं वर्ष आहे. सुरुवातीला आम्ही प्रतापगडाची प्रतिकृती उभारली होती, गेल्या वर्षी कोंढाणा म्हणजे सिंहगडाची, आणि यावेळी पन्हाळगड. पन्हाळगड म्हणजे त्या दुसरं नाव आहे पर्णालदुर्ग किंवा पन्हगालय, आणि पन्हाळगड ह्याच किल्ल्याला म्हटलं जातं. ह्या किल्ला बनवण्याचं कारण म्हणजे मी स्वतः किल्ल्यावरती जाऊन आलेलो आहे. कोल्हापूरपासून 20 किलोमीटर अंतरावरती हा पन्हाळगड आहे. त्यानंतर माझे जे ग्रुपचे मेंबर आहेत त्यांच्याजवळ मी चर्चा केली, त्यानंतर वाडीतले आमचे सगळे लोक असतील, वडीलधारी माणसं असतील, त्यांच्यासोबत चर्चा केली, आणि मग आम्ही हा पन्हाळगड तयार करायचा असं ठरवलं. जवळजवळ आज 1.5 महिना झाला आम्ही या ठिकाणी काम करतोय. पर्यावरणपूरक म्हणजे कोणत्या प्रकारची पर्यावरणाची हानी केलेली नाही. दगड माती, त्यानंतर लाकूड, जे खराब लाकूड आहे त्याचा भरणा आहे, त्यानंतर नारळाच्या झाडाचे जे ओंडके आहेत ते सुद्धा आम्ही वापरलेले आहेत, आणि पर्यावरणपूरकच हा किल्ला बनवलेला आहे. सुरुवातीला आपण त्या ठिकाणी आम्ही गेट उभारलेला आहे तो सुद्धा लाकडाच्या ओंडक्यांपासूनच उभा केलेला आहे. जे सुडमाडा आपण म्हणतो, जे आपण होळीसाठी वापरतो, त्याचाच जे टाकाऊ होतं
त्याच्यात आम्ही कट करून ते त्या ठिकाणी गेट उभारलेला आहे आणि त्या जुन्या ह्या दोरीच्या साहाय्याने एक मार्गिका बनवलेली आहे. आणि सुरुवातीला आत्ता आपण चार दरवाजा जो पन्हाळगड आहे, पन्हाळगडचा इतिहास खूप मोठा आहे की विजापूरच्या आदिलशाच्या ताब्यातील असणारं जावळीचं खोरं महाराजांनी ताब्यात घेतल्यानंतर महाराजांना चित करण्यासाठी बडी बेगम हिनं अफजलखानाला पाठवलं होतं. मात्र महाराजांनी त्याला प्रतापगडाच्या पायथ्याशी 10 नोव्हेंबर 1659 साली यमसदनी पाठवलं आणि महाराजांनी 18 दिवसामध्ये 10 नोव्हेंबर 1659 ते 28 नोव्हेंबर 1659 या 18 दिवसांमध्ये आदिलशाच्या ताब्यातील महाराजांनी 18 किल्ले आणि 22 गावं स्वराज्यामध्ये सामील केली. म्हणून बडी बेगम चौतळून उठली आणि महाराजांना संपवण्यासाठी तिनं तिचा असणारा मातब्बर सरदार म्हणजेच सिद्धी जोहर याला 40,000 सैनिकांसहित महाराजांना चित करण्यासाठी पाठवलं आणि त्यानं बरोबर 2 मार्च 1660 साली पन्हाळगडाला वेढा दिला. आणि ह्या पन्हाळगडाचा वेढा दिल्यानंतर त्याचवेळी स्वराज्यावर दुसरं संकट चालून आलं, ते म्हणजे औरंगजेबाचा दक्षिणेत नेमलेला सरदार म्हणजेच शाहिस्तेखान औरंगजेबाचा मामा हा 1,00,000 सैनिकांनिशी स्वराज्यावर चालून आला आणि महाराज तर पन्हाळ्याच्या वेढ्यामध्ये अडकले होते. हा वेढा काही करून फोडणं महत्त्वाचं होतं म्हणून महाराजांनी बरोबर 12 जुलै 1660 म्हणजे 4 महिने 10 दिवस महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यामध्ये अडकले होते आणि महाराजांनी या गडातून निसटून जाण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी हुबेहूब आपल्यासारखे दिसणारे शिवाकाशीद यांचासुद्धा वापर केलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि बरोबर त्यांचे असणारे गुप्तहेर खात्याचे प्रमुख बैरजी नाईक आणि एक दुसरे गुप्तहेर म्हणजे महादेव यांनी राजदिंदी मार्ग हा एक नवीन मार्ग शोधून काढला. तो आपण गडाच्या त्या साईडला बघणार आहोत, आपण नंतर तिकडे जाणारच आहोत. तो शोधून मार्ग काढला आणि महाराज ह्या हा वेढा फोडून विशाळगडाच्या दिशेने निघालं. त्यावेळी महाराजांना जे मदत केली ते शिवाकाशीत त्यांचासुद्धा त्या ठिकाणी पुतळा आहे, तो सुद्धा मी तुम्हाला नंतर दाखवणार आहे. आणि महाराज विशाळगडावरती सुखरूप पोहोचले त्यासाठी बाजी प्रमुखने आपलं बलिदान दिलं, शिवाकाशीत यांनी आपलं बलिदान दिलं, ह्याची तुम्हाला पूर्ण इतिहास सगळ्यांना माहितीच आहे. तरी पण आता आम्ही ह्या अनुषंगानं हा विषय आला म्हणून मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगितली. आता आपण ह्या ज्या गडावरती जी ठिकाणं आहेत त्या आपण ठिकाणं आता पाहणार आहोत. सुरुवातीला आपण निघालोय गडाच्या दिशेनं. सुरुवातीला या ठिकाणी आपण यायचंय सुरुवातीला पूर्वेकडे असणारं गाव म्हणजे पन्हाळगाव. पन्हाळगावच्या दिशेनं आता आपण आलोय. त्या ठिकाणचं लोकजीवन आपण पाहतोय, त्या ठिकाणची लोकवस्ती, विहीर, त्यानंतर मंदिर आणि त्या ठिकाणची असलेली घरं. आता घर आपली पाहून झालेत. आता आपण निघालोय गडाच्या दिशेनं. आता पायऱ्या आपण चढायला लागलेलो आहोत. पायऱ्या चढून आता आपण गडाच्या दिशेने 2 बुरुजांपर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत. बुरुज पाहतोय, पहारेकरी सुद्धा दिसतात आपल्याला आणि हा दरवाजा सुद्धा आहे. छान मस्तपैकी दरवाजा आमच्या माझ्या सहकार्यांनी बनवलेला दरवाजा सुद्धा या ठिकाणी आहे. हा दरवाजा असा फोल्ड होऊ शकतो अशा पद्धतीचा आहे. त्याच्या आतमध्ये पहारेकरांसाठी असणाऱ्या देवड्या सुद्धा आहेत, त्या सुद्धा तुम्ही पाहू शकता. येथूनच आता आपला प्रवास सुरू होणार आहे की आपण येऊन पोहोचणार आहोत. पहिलंच ठिकाण आहे ते म्हणजे वीर शिवाकाशीद यांचा पुतळा, ज्यांनी आपल्या बलिदानानं महाराजांना विशाळगडावरती सुखरूप पोहोचवण्यामध्ये मोलाची भूमिका पार पाडली होती, ते वीर शिवाकाशीद पुतळा. येथूनच सर आता आपल्याला पुढे जायचं आहे. बाजीप्रभू देशपांडे यांचा पूर्णाकृती पुतळा, यांनी आपलं बलिदान देऊन घोडखिंडीमध्ये घोडखिंड आपल्या रक्तानं आणि 300 बांधल सैनिकांच्या रक्तानं घोडखिंड पावन केली आणि महाराजांना विशाळगडावरती सुखरूप पोहोचवण्यामध्ये मोलाची भूमिका पार पाडली, ते आपले बाजीप्रभू देशपांडे यांचा पुतळा. यांच्या चरणी नतमस्तक होऊन आता आपला प्रवास पुढचा सुरू होणार आहे, तो म्हणजे आपण अंधारबाव. अंधारबाव म्हणजे इब्राहिम आदिलशाह यानं हे बांधकाम केलेलं अंधारबाव. ही 3 मजली इमारत आहे. खालती सुरुवातीला तळमजल्याला एक वीर आहे, कारण शत्रुसैन्याचे गुप्तहेर जर आले तर ते त्या कोणत्याही गडावरील विहिरीमध्ये विष टाकत असत आणि पाणी दूषित करत असत, याचा फटका बसू नये म्हणून इब्राहिम आदिलशाहनं बांधलेली ही 3 मजली इमारत म्हणजे अंधारबाव. तिला शृंगारबाव असं सुद्धा म्हटलं जातं. तळाला तिथे वीर आहे आणि पहिल्या मजल्यावरती पहारेकरांना राहण्यासाठी खोल्या आहेत आणि एक खिडकीवजा चोर दरवाजा आहे की तो तटबंदीच्या बाजूला बाहेर पडतो. आणि अजून एक वरती मजला आहे, तिथे सुद्धा पहारेकरांना राहण्यासाठी खोल्या आहेत. येथूनच आता आपण डाव्या बाजूने प्रवास सुरू करणार आहोत की आपण येऊन पोहोचणार आहोत सदोबा दर्गा. सदोबा दर्गा हे आपलं ठिकाण पाहून झालेलं आहे, तिकडूनच आता आपला पुढचा प्रवास सुरू करायचा आहे. कालीबुरुजावरती सुसज्ज अशी तोफ आहे, मावळ्या आहेत, शत्रू सैन्यावर मारा करण्यासाठी सुसज्ज अशी तोफ, शत्रूचा नाश करण्यासाठी सुसज्ज आपल्याला तोफ दिसते, पाहायला मिळते. येथूनच आता आपला मागच्या दिशेने प्रवास सुरू होणार आहे की आपण येऊन पोहोचणार आहोत पराशर गुहा. या ठिकाणी पराशर ऋषींचं वास्तव्य होतं. पराशर म्हणजे वाल्मिकी ऋषींचे वडील पराशर ऋषी. या गुहेमध्ये त्यांनी तपश्चर्या केली म्हणून या गुहेला पराशर गुहा असं नाव देण्यात आलं. येथूनच पुढे असणारं नागझरी हे 12 महिने पाणी असणारं नागझरी म्हणजे नागझरी हे
झरा आहे, मात्र तेथे आता कुंड बांधण्यात आलेलं आहे। बाराही महिने पाणी असतं या टाकातील पाणी कधीही आटत नाही, संपत नाही असं आहे नागझरी कुंड। इथूनच आपण पुढे निघालो की आपण येऊन पोहोचणार आहोत विठ्ठल मंदिर, श्री विठ्ठल मंदिर, विठ्ठलाच्या चरणी आपण आता नतमस्तक व्हायचं आहे। तेथूनच आता आपला पुढचा प्रवास सुरू होणार आहे की आपण येऊन पोहोचणार आहोत हरिहरेश्वर मंदिर। हरिहरेश्वर मंदिर यामध्ये शंकराची शिवलिंग आपल्याला पाहायला मिळते। हरिहरेश्वर मंदिर हे सुद्धा ठिकाण आहे, शांत निवांत ठिकाणी असणारं हे रमणीय मंदिर। तिथूनच आता आपण पुढे निघालो की पडकोट बुरुज। या पडकोटावरती बाजीप्रभू देशपांडे यांनी सिद्धी जोहरवर जोहरच्या सैन्यावरती मारा करण्यासाठी काली नावाची तोफ सुसज्जची आपल्याला ठेवलेली पाहायला मिळते। काली तोफसुद्धा आहे शत्रू सैन्यावर मारा करण्यासाठी सुसज्ज अशी तोफ। त्यानंतर पुढचं ठिकाण असणार आहे ते म्हणजे बुरुज। शत्रू सैन्य कोणत्या दिशेने येत आहे आणि कोटपर्यंत येऊन पोहोचला आहे याची पाहणी करण्यासाठी या बुरुजाची निर्मिती, हा बुरुजसुद्धा आता आपला पाहून झालेला आहे। आणि या गडावरती असणारा एक चोर दरवाजा आहे, तो चोर दरवाजा येतोय। चोर दरवाजाची निर्मिती म्हणजे शत्रू सैन्याने गडामध्ये प्रवेश केल्यानंतर ह्या चोर वाटे आपले मावळे गडाच्या बाहेर निघत असत आणि मुख्य दरवाजाने पुन्हा गडामध्ये प्रवेश करून शत्रू सैन्यावरती तुटून पडतील अशा पद्धतीची रचना ह्या चोर दरवाजांची असते। तो चोर दरवाजा सुद्धा आता आपण दाखवलेला आहे। आता आपल्याला सरळ जायचंय ह्या तटबंदीच्या बाजूने की आपण येऊन पोहोचणार आहोत। क्रमांक एकचा दरवाजा आहे, तीन दरवाजाची बांधणी। तीन दरवाजानंतर आता आपण आतमध्ये प्रवेश केला की पहारेकरांच्या देवड्या आहेत, त्याला विष्णू चौक असं म्हटलं जातं। त्या ठिकाणी पहारेकरांना राहण्याची सोय त्या ठिकाणी पाहायला मिळा खोल्या आहेत, त्याला विष्णू चौक असं म्हणतात। तेथच जरा पुढे असणारी विष्णू तीर्थ विहीर सुद्धा आहे। तीन दरवाज्याच्या क्रमांक दोनच्या आतमध्ये असणारी जो दोन दरवाजा आहे त्याच्या आतल्या बाजूला असणारी ही विष्णू तीर्थ पाहून झाली की आपण निघालोय क्रमांक तीनचा दरवाजा। तो सुद्धा आता आपला पाहून झालाय की त्याच्या बाजूलाच असणारं एक छोटंसं हनुमानाचं मंदिर आहे। हनुमानाचं मंदिर सुद्धा आहे या ठिकाणी। हनुमानाचं मंदिर पाहून झालं की आता आपला पुढे प्रवास सुरू होणार आहे की आपण येऊन पोहोचतो दारुखाना इमारत मंदिर, म्हणजेच बंदुकांसाठी लागणारी दारू, तोफांसाठी लागणारे गोळे साठवण्याचं ठिकाण म्हणजे दारुखाना इमारत। याच्या पुढे असणारं गोपाळ तीर्थ म्हणजे राधाकृष्ण मंदिर। येऊन पोहोचलो एक खिडकी दरवाजा म्हणजेच आपला स्वराज्याचा नियम आहे की सूर्योदयाला गडाचे दरवाजे उघडण्यात येतात आणि सूर्यास्तानंतर गडाचे दरवाजे बंद होतात। स्वराज्यात कोणीही महत्वाचा माणूस असेल राजासाठी सुद्धा सूर्यास्तानंतर दरवाजा उघडण्याचा नियम नव्हता, म्हणजे राजा जरी आपल्या बाहेर असेल तरी दरवाजा उघडायचा नाही, तर कुठचा आपत्कालीन परिस्थिती आली तरच दरवाजा उघडायचा। तो त्या ठिकाणी असलेला खिडकी दरवाजा, या खिडकी दरवाजा ज्यातूनच 6 मार्च 1673 साली कोंडाजी फर्जत यांनी दुसऱ्यांदा पन्हाळा घेतला। सुरुवातीला पन्हाळा मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी 28 नोव्हेंबर 1659 साली घेतला आणि नंतर हा 20 सप्टेंबर 1660 साली आदिलशाला परत द्यावा लागला होता। मात्र महाराजांच्या सांगण्यावरून कोंडाजी फर्जदांनी अवघ्या 60 मावळ्यांनीशी जो हा पन्हाळा दुसऱ्यांदा घेतला तो म्हणजे 6 मार्च 1673 साली, त्यावेळी ह्या खिडकी दरवाजाचा वापर करून कोंडाजी फर्जत या गडामध्ये त्यांनी प्रवेश केला होता आणि दुसऱ्यांदा हा पन्हाळा स्वराज्यामध्ये सामील करून घेतला होता, तो म्हणजे हा खिडकी दरवाजा। येऊन पोहोचलोय बालेकिल्ला। बालेकिल्ला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा राजवाडा पाहणार आहोत। सुरुवातीला आपण निघालोय बालेकिल्ल्याच्या आपण पायऱ्यांवरून चढतोय आणि आपण येऊन पोहोचणार आहोत खंदकाच्या शेजारी। खंदक म्हणजे शत्रू सैन्यानं बालेकिल्ल्यामध्ये सरळ प्रवेश करू नये, त्याला अडथळा निर्माण व्हावा यासाठी खंदकाची निर्मिती त्यावेळी करण्यात आली होती। तो खंदक आहे आणि हा बालेकिल्ला, हा जो किल्ला आहे तो शिलाहार राजा भोज नृसिंह दुसरा याच्या कालखंडामध्ये म्हणजे 1178 ते 1209 या कालखंडामध्ये त्यांना बांधणी केली होती। सुरुवातीला हा किल्ला जो आहे तो शिलाहार राजा भोज, नंतर यादव, त्यानंतर आदिलशानंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यानंतर औरंगजेब आणि त्यानंतर ईस्ट इंडिया कंपनी म्हणजे इंग्रज यांनी ही सत्ता या किल्ल्याची उपभोगलेली आहे। सुरुवातीला हा जो बालेकिल्ला आहे याचं बांधकाम शिलाहार राजा भोज यानं या किल्ल्याची निर्मिती करत असताना बालेकिल्ल्याचं बांधकाम पूर्ण होत नव्हतं, त्यावेळी त्याला ज्योतिषाने सांगितलं की या ठिकाणी नरबळी द्यावा लागेल, एका स्त्रीचा नरबळी द्यावा लागेल, मग मात्र नरबळी कोण तयार होईना। त्यावेळी राजा भोजने दवंडी पेटवली की जो कोणी नरबळी या ठिकाणी जाईल त्याच्या वारसांना संपत्ती आणि जमीन जायदाद दिली जाईल।
ही बातमी तेलीवाडीतील गंगू तिरेने ऐकली आणि ती सोकोशीने नरबळी जायला तयार झाली. नरबळी दिल्यानंतर या बालेकिल्ल्याचं बांधकाम पूर्णत्वास गेलं म्हणून राजा भोजनं तिच्या कुटुंबाला सर्व धन दौलत असेल किंवा जमीनदारी असेल पूर्ण दिली आणि त्या ठिकाणी गंगू तिरेनेचं स्मारक बांधलं. ते सुद्धा आज आपल्याला तुम्ही गडावरती गेलात तर ते पाहायला मिळेल. ते गंगू तिरेन स्मारक आहे. तिथून आपण आता पुढे निघालो की येऊन पोहोचणार आहोत गंगा, गंगा धान्य कोठार, गंगा यमुना सरस्वती म्हणजे अंबरखाना. हे तीनही धान्य साठवण्याचं ठिकाण आहे. गंगा, यमुना, सरस्वती ही तीन नावं नद्यांची दिलेली आहेत या धान्य कोठाराला. यामध्ये 35,000 खंडी धान्य साठवण्याची क्षमता या तिन्ही अंबरखाने म्हणतो आपण त्याला, धान्य कोठार म्हणतो, त्या तिन्ही धान्य कोठारांमध्ये आपण साठवण्याची क्षमता आहे. इथूनच आता आपण पुढे प्रवास सुरू करायचा आहे. डाव्या बाजूला यायचं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा महल सुद्धा आपण पाहू शकतो. आमच्या कलाकारांनी स्वतः हाताने तयार केले छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आपण पाहू शकता. विक्रम बोटके आणि सगळे मावळे आणि हा जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे पूर्णाकृती पुतळा त्यांनी तयार केलेला आहे. इथूनच आता आपला पुढचा प्रवास सुरू करायचा आहे की आपण येऊन पोहोचणार आहोत सदर. सदर म्हणजे किल्ल्याचे कागदोपत्री कामकाज सांभाळणारे कार्यालय म्हणजे सदर. जे काही किल्ल्याचं रोज दैनंदिन काम असेल ते या ठिकाणी करण्यात येत असे. त्याच्या बाजूला असणारं टाकसाळ, टाकसाळ म्हणजे नाणे पाडण्याचा, सध्या तरी नाणे पाडण्याचा कारखाना आपण म्हणतो, पण त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये शिवराई होती. ते पाडण्याचा जो कारखाना होता त्या टाकसाळ असं ते ठिकाण आहे. ते सुद्धा आम्ही दाखवलेलं आहे, आतमध्ये आम्ही दाखवले सगळं. आता आपल्याला वरती जाता येणार नाही म्हणून आपण जवळ जाऊ शकत नाही. त्यानंतर आहे दुसरं ठिकाण म्हणजे जामदारखाना. हिरे, रत्ने, पाचू, मोती, होण साठवण्याचं जे ठिकाण आहे ते म्हणजे जामदारखाना. जामदारखाना सुद्धा आता आपण पाहून झालाय आणि आपण जाणार होती उजव्या दिशेला की आपण पाहतोय आपला भगवा ध्वज, महाराष्ट्राची आन बान शान मान असणारा हा भगवा. या भगव्यासाठी मराठे मारायला आणि प्रसंगी मारायला मागे पुढे पाहत नसत. हाच भगवा औरंगजेबाला मातीमध्ये मिळवायचा होता, मात्र ते त्याला कदापि शक्य झालं नाही. याच माझ्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये औरंगजेबाची कबर खोदली गेली, गाडली गेली, मात्र माझा भगवा आजही डावलानं आणि अभिमानानं फडकतो आहे. इथूनच रत्न आपल्याला प्रवास पुढचा सुरू करायचा आहे की आपण येऊन पोहोचणार आहोत किल्लेदार व हवालदार यांचा वाडा. तो सुद्धा तुम्ही पाहू शकता. किल्ल्यावर जे हवालदार असतील, त्यानंतर किल्लेदार असतील त्यांचा वाडा सुद्धा आपण पाहू शकतो. त्यानंतर हे जे ठिकाण आहे ते म्हणजे दारू कोठार. आता आपला पुढचा खूप लांबचा प्रवास करून आपण येऊन पोहोचणार आहोत बाल्यकिल्ल्याच्या अगदी उतरंडीच्या भागाला. दारू कोठार आहे. दारू कोठार म्हणजे तोफांसाठी लागणारे गोळे आणि बंदुकीसाठी लागणारी दारू साठवण्याचं ठिकाण म्हणजेच दारू कोठार. हे जे ठिकाण आहे त्यामध्ये लाकडाचा जरा सुद्धा अंश नसतो कारण त्यामध्ये ज्वालाग्राही पदार्थ असतात. पूर्णपणे दगडी बांधकाम आहे आणि हे लोकवस्तीपासून लांब असतं म्हणून ते बालेकिल्ल्याच्या एका बाजूला आहे. येथूनच तर आता आपण निघालोय की आपण येऊन पोहोचणार आहोत पुसाटी किंवा पिछाडी बुरुज. आपण येऊन पोहोचलोय पुसाटी. पुसाटी म्हणजे पिछाडी बुरुज. आपल्या जर आपल्या सैन्यावरती जर हल्ला झाला तर पिछाडी भरून काढण्यासाठी म्हणजेच पिछाडीला जे सैन्य ठेवलेलं असतं आणि आपण एकदम मुसंडी मारू शकतो अशा प्रकारची रचना या बुरुजाची पुसाटी बुरुज. येथूनच आत्ता आपण निघालोय की महाराज वेड्यामध्ये अडकलेले असताना 4 महिने 10 दिवस महाराज या पन्हाळगडाच्या वेड्यामध्ये अडकले होते आणि मात्र महाराजांचे गुप्तहेर खात्याचे प्रमुख असणारे बहिरजी नाईक, त्यांच्या हाताखाली काम करणारे महादेव यांनी ह्या वेड्यातून बाहेर कसं पडायचं यासाठी जो मार्ग शोधून काढला त्या मार्गाचं नाव आहे राजदिंडी. तोच हा राजदिंडी मार्ग. ह्याच मार्गे महाराज पन्हाळगडावरून विशाळगडाकडे मार्गक्रमण महाराजांनी केलं होतं. तोच हा राजदिंडी मार्ग. हा राजदिंडी मार्ग अशा पद्धतीने जंगल आणि अतिशय बिकट वाट असलेला हा मार्ग आपण निघालोय तुरुकवस्तीकडे. पन्हाळगड ते विशाळगड या मार्गावरती असणारं तुरुकवाडी हे गाव आपण पाहतोय. त्या ठिकाणचं लोकजीवन, घर आपल्याला दिसत आहेत आणि येथूनच आता आपला प्रवास सुरू होणार आहे मसाई पठाराच्या दिशेनं. पन्हाळगड ते मसाई पठार हे 7 किलोमीटर असणारं अंतर. आता आपण निघालोय मसाई पठार. विस्तीर्ण असं पठार आहे. या पठारावरती असणारं मसाई मातेचं मंदिर सुद्धा आपण पाहू शकतो. आतमध्ये मूर्ती आहे मसाई देवीची पाहू शकतो आपण. त्यानंतर ते शेजारीच असणारा तलाव. या ठिकाणी आल्हाददायक वातावरणात आपण आता पुढचा प्रवास सुरू करणार आहोत की आपण पन्हाळगड ते विशाळगड या मार्गावरती असणारं दुसरे काय गाव पांढरपाणी गाव. ह्या पांढरपाणी गावाच्या ठिकाणी आल्यानंतर आपले वीररत्न बाजीप्रभू देशपांडे यांना माहिती मिळाली की आपल्या मागावरती सिद्धी जोहर याचं जावई म्हणजे असणारा त्याचं सैन्यामध्ये असणारा जावई सिद्धी मसूद आपल्या मागावरती आहे. याच गावा या ठिकाणी आल्यानंतर बाजीप्रभू देशपांडे यांनी महाराजांना सांगितलं की आपल्या मागावरती सिद्धी मसूद येत आहे.
की जो सिद्धी जोहरचा जावई आहे, त्या ठिकाणी हे पांढरपाणी गाव सुद्धा आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. त्या ठिकाणचं असणारे घर आपण पाहतोय आणि येतोय आता आपण याचा पुढचा जो आपला प्रवास असणार आहे तो म्हणजे घोडमाळ. घोडमाळ हे असं ठिकाण आहे की ज्या ठिकाणी घोड्यांची खरेदी आणि विक्री होत असे तेच हे घोडमाळ. त्या ठिकाणी घोडे सुद्धा आपण दाखवलेले आहेत, घोड्यांचं व्यापार म्हणजे खरेदी विक्री. आणि याच्या अनुषंगाने पुढचं जे ठिकाण आहे ते म्हणजे घोडखिंड. घोडखिंड आणि घोडमाळ या दोन ठिकाणामध्ये साम्य आहे, कारण या घोडमाळावरती जे खरेदी केलेले घोडे असत ते आपल्या महाराज म्हणजे स्वराज्याचं जे रजिस्ट्रेशन व्हायचं ते विशाळगडाकडे व्हायचं. घोडमाळावरती खरेदी केलेले घोडे हे विशाळगडावरती नोंदणी व्हायची यांची आणि त्यानंतर ते कोकण प्रांतामध्ये पाठवण्यात यायचे. म्हणजे पूर्वीच्या काळी घोड्यांच्या कानांच्या ज्या पाली असे त्यावरती दागण्यात येत असे, स्वराज्याचा जे शिक्का असे तो उठवण्यात येत असे. या ठिकाणी खरेदी केलेले घोडे घोडमाळावरचे या खिंडीतून जायचे. खिंड म्हणजे कुठची? घोडखिंड. घोडखिंड हे नाव का पडलं? तर घोडे त्या खिंडीतून जायचे म्हणून घोडखिंड हे नाव पडलं. आणि ते जायचे कुठे? तर विशाळगडाकडे जायचे. त्या ठिकाणी स्वराज्याचं रजिस्ट्रेशन असायचं घोड्यांचं, किती घोडे खरेदी केले तर ते त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन व्हायचं आणि तिथून मग कोकण प्रांतामध्ये पाठवलं जायचं. ते घोडमाळ हे ठिकाण आता आपण जाणार आहोत. घोडमाळा या अनुषंगाने असणार घोडखिंड, म्हणजे खिंडीतून घोडे जायचे म्हणून घोडखिंड. आता आपण येऊन पोचलोय घोडखिंड. घोडखिंड म्हणजे तिला दुसरं नाव आहे पावनखिंड आणि दुसरं एक नाव आहे ती म्हणजे गजापूरची खिंड. हे असणार ते ठिकाण. याच ठिकाणी आपले वीररत्न बाजीप्रभू देशपांडे हे दो हातामध्ये दोन तलवारी घेऊन आवेशपूर्ण त्यांचा पुतळा आहे. त्यासोबत त्यांचे असणारे मावळे म्हणजे बांधल सेना 300 मावळे सुद्धा आपण पाहू शकतो. या ठिकाणी मी मावळे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की जे सिद्धी मसूदच्या सैन्याची वाट पाहत आहेत, की महाराजांचा पाठलाग करताना महाराज विशाळगडाच्या दिशेने पुढे सरकलेले आहेत 300 बांधल सेनेसहित आणि 300 बांधलांसहित. या ठिकाणी बाजीप्रभू देशपांडे सिद्धी मसूद म्हणजे सिद्धी जोहरचा जावई आहे त्याची वाट पाहत या ठिकाणी या खिंडीच्या मुखाशी उभे आहेत. इथूनच आपण पाहू शकता घोडखिंड, या ठिकाणी घोडखिंड आहे, पुढे विशाळगड आहे. त्या ठिकाणी विशाळगडाची सुद्धा आम्ही नेमप्लेट लावलेली आहे. उलटा प्रवास सुरू केला होता की आपण घोडखिंडीपर्यंत येऊन पोचलो होतो. आता आपण निघालोय या गडावरील पुढील ठिकाणं पाहण्यासाठी. आता आपण निघालोय महार तलाव. महार तलाव सुद्धा आपण पाहू शकतोय. या तलावातील पाणी गडावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था जनावरांसाठी असेल, लोकवस्तीसाठी सुद्धा असेल. या तलावातील पाणी पिण्यासाठी लोकांच्या पिण्यासाठी वापरण्यात येत असे, जनावरांसाठी वापरण्यात येते. त्यानंतर दुसरा एक बुरुज आहे तो म्हणजे दौलत बुरुज. थोडं अंतर चालून गेल्यानंतर तलाव ते दौलत बुरुज यामधलं अंतर खूप आहे. ते चालून आलं की आपण दौलत बुरुजावरती येऊन पोहोचतो. शत्रू सैन्यावर मारा करण्यासाठी सुसज्ज अशी तोफ सुद्धा आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे दौलत बुरुजावरती आहे. आणि याच्या थोडं पुढे गेलं की आपण पाहतो दुतोंडी बुरुज. म्हणजेच या बुरुजाला दोन्ही बाजूने वरती जाण्यासाठी पायऱ्या आहेत. तुम्ही पन्हाळगावती गेलात तर हा बुरुज जरूर पहा, दुतोंडी बुरुज. त्याची प्रतिकृती आपण या ठिकाणी साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे दुतोंडी बुरुज आहे, पाहू शकतो आपण. आणि थोडं अंतर चालून गेलं की आपण येऊ शकतो, येऊन पोचतो वाघ दरवाजा. वाघ दरवाजा म्हणजेच अगदी एकदम त्याचं तोंड अरुंद आहे आणि शत्रू जर आला तर वाघाच्या जवळ्यातच आला अशा प्रकारची भावना ठेवूनच हा दरवाजाची निर्मिती केलेली आहे. तो म्हणजे वाघ दरवाजा. वाघ दरवाजाच्या आतमध्ये सुद्धा असणाऱ्या पहारेकऱ्यांना राहण्यासाठी ज्या देवड्या सुद्धा म्हणजे खोल्या सुद्धा आपण पाहू शकतो. इथूनच आता आपण प्रवास सुरू करणार आहोत की आपण येऊन पोचणार आहोत तबक उद्यान. तबक उद्यान, या तबक उद्यानामध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी बाकं वगैरे आहेत. त्या ठिकाणचं हिरवळ सुद्धा आपण पाहू शकतो तबक उद्यान. आणि आता आपण येऊन पोहोचणार आहोत बाजीप्रभू बुरुज. बाजीप्रभू बुरुज म्हणजे बाजीप्रभू देशपांडे यांनी आपलं बलिदान देऊन महाराजांना विशाळगडावरती सुखरूपपणे पोहोचवलं. त्यांचे नाव, त्यांची आठवण. महाराजांनी आपलं कधीही कुठच्या किल्ल्याला नाव दिलं नाही, मात्र आपल्या मावळ्यांची मात्र ते नावं देत असत. प्रत्येक किल्ल्यावरती मावळ्यांची नाव आहेत. तशाच प्रकारचं पन्हाळगडावरती असणारं हे नाव म्हणजे बाजीप्रभू बुरुज. महाराज कधीही आपल्या नावाचा जय जयकार करत नसत, मात्र आपल्या मावळ्यांना आपले सवंगडी मोठे झाले पाहिजे. त्यांनी आपल्याला आपल्यासाठी आत्मसमर्पण केलंय. त्यांची एक आठवण म्हणून महाराजांनी बाजीप्रभू देशपांडे यांचं नाव दिलेलं बुरुजाला म्हणजे बाजीप्रभू बुरुज. येथूनच सर आता आपण निघालोय. खूप अंतर आपलं चालून जायचंय की आपण येऊन पोहोचणार आहोत सज्जाकोटी. सज्जाकोटी म्हणजे दोन मजली इमारत आहे सज्जाकोटी इमारत. याच सज्जाकोटीमध्ये वीररत्न शिवा काशीद यांना महाराज कसे चालतात, कसे बोलतात, कसे वागतात याचं महाराजांनी पूर्णपणे प्रशिक्षण दिलं होतं बहिरजी नाईक यांनी. तीच इमारत, ह्याच इमारतीमध्ये संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची शेवटची भेट झाली होती. ते हे ठिकाण म्हणजे सज्जाकोटी. त्यानंतर आता आपण पुढे निघालोय की येऊन पोहोचणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज मंदिर. हे छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र म्हणजे छत्रपती राजाराम महाराज यांनी ह्या छत्रपती शिवाजी महाराजांची उभारणी केली. आपल्या
महाराष्ट्र मध्ये महाराजांची दोनच मंदिर आहेत, त्यापैकी पहिले म्हणजे पन्हाळगडावरती असणारे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर एक, आणि दुसरं म्हणजे सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये असणारं छत्रपती शिवाजी महाराजांचं दुसरं मंदिर. दोनच मंदिर आहे. या मंदिरामध्ये 1993 साली कागलचे श्री सुतार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची तयार केलेली अश्वारूढ असणारी मूर्ती सुद्धा आहे. याच्याच बाजूला असणारी महाराणी ताराबाई यांच्या पादुका आहेत ते ठिकाण आपण पाहू शकतो. महाराणी ताराबाईंच्या पादुका हे ठिकाण सुद्धा आहे. आणि ह्या दोन्ही या ठिकाणांच्या मागच्या बाजूला असणारी तिसऱ्या शतकातील गुहा आहे. तिसऱ्या शतकातील गुहा सुद्धा तुम्ही पाहू शकता त्या ठिकाणी आहे. ते ठिकाण पाहून झालं की आता आपला पुढचा प्रवास सुरू करायचा आहे की आपण येऊन पोहोचणार आहोत महाराणी ताराबाईंचा राजवाडा. हा राजवाडा सुद्धा आहे. या राजवाड्यामध्ये मुलांसाठी हॉस्टेल आहे. त्यानंतर दुसरं म्हणजे एक आकर्षक असं देवघर आहे. त्यानंतर पन्हाळा हायस्कूल आहे. नगरपंचायत नगरपालिकेचं कार्यालय सुद्धा ह्या सध्यस्थितीमध्ये ह्या राजवाड्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. इथूनच सर आता आपण पुढे निघालो की आपण येऊन पोहोचणार आहोत ठिकाण आहे ते म्हणजे नेहरू उद्यान. नेहरू उद्यान आहे त्या ठिकाणी. आपण हिरवळ दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. नेहरू ठिकाण आहे. त्याच्या पुढे असणारी पन्हाळ्याची एक खोकड तलाव आहे तो सुद्धा आपण दाखवले. ह्या सुद्धा तलावातील पाण्याचा वापर गडावर लोकांना पिण्यासाठी आणि जनावरांना पिण्यासाठी होत असे. इथूनच आता आपला पुढचा प्रवास करायचा आहे तो म्हणजेच महालक्ष्मी मंदिर म्हणजे अंबामातेचं मंदिर. या ठिकाणी आपण पाहतोय अंबामातेच्या चरणी नतमस्तक होऊन आता आपला पुढचा प्रवास सुरू होणार आहे की आपण येऊन पोहोचणार आहोत कापूरबाव. पन्हाळ्यावरती महाराष्ट्रावर प्रसिद्ध असणारे कापूरबाव आपण पाहू शकता. कापूरबाव या ही जी विहीर आहे या विहिरीतील पाणी स्वादिष्ट आणि चवदार आहे, थंडगार आहे अशी लोक आणि या विहिरीतील पाण्यामध्ये औषधी गुणधर्म आहेत असा लोकांचा समज आहे. ती कापूरबाव. याच्या पुढे असणारं मोरोपंत स्मारक सुद्धा आपण पाहू शकतो. आणि येथूनच तर आता आपला प्रवास सुरू होणार आहे तो म्हणजे डाव्या बाजूला श्री सोमेश्वर मंदिर. याच ठिकाणी आपले छत्रपती शिवाजी महाराज आणि सहस्र मावळे यांनी श्री सोमेश्वराला लक्ष सोन चाप्याची फुलं वाहिली होती. तो हे एक ठिकाण आहे ते म्हणजे सोमेश्वर तलाव, सॉरी सोमेश्वर मंदिर. आणि याच्या पुढे असणारं हे सोमेश्वर तलाव म्हणजे त्याला सोमाळे तलाव असं सुद्धा म्हणतात. त्यानंतर अमात्य याच्या पुढे असणारं अमात्य रामचंद्र पंत यांची समाधी. आणि जसं दुसरी समाधी सुद्धा आपण पाहू शकता अमात्य रामचंद्र पंत यांच्या पत्नीची समाधी सुद्धा आता आपल्या पाहून झालेली आहे. आणि सर आता आपला पुढचा प्रवास सुरू होणार आहे की आपण येऊन पोहोचणार आहोत रेडेमहाल. रेडेमहाल हा एक अतिशय सुबक अशी वास्तू आहे. हा खरं तर एक महाल असावा मात्र त्याचा वापर गायी गुरे म्हशी रेडे बांधण्यासाठी होत होता, जनावरे बांधण्यासाठी होत होता म्हणून त्या ठिकाणाला रेडेमहाल असं म्हणतात. त्यानंतर छत्रपती राजाराम महाराजांचे दुसरे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांचं सुद्धा या गडावरती एक मंदिर आहे ते सुद्धा आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. येथूनच या मंदिराच्या परिसरामध्ये असणारी घोड्यांची पागा म्हणजे घोडे बांधावायचं ठिकाण हे सुद्धा सर आता आपण पाहतोय. हे पाहून झालंय. त्याच्या शेजारी असणारी एक विहीर आहे ती विहीर सुद्धा आता आपण पाहतोय. आणि येथूनच सर आता आपला पुढचा प्रवास सुरू करायचा आहे की तो म्हणजे धर्मकोटी. गरजूंना मदत म्हणून सरकारातून धान्य आणून त्याचं वाटप या ठिकाणी होत असे. आणि गरजूंना जी काय मदत हवी असेल ती या ठिकाणातून देण्यात येत असे ते म्हणजे धर्मकोटी. हे ठिकाण सुद्धा आता आपलं पाहून झालेलं आहे. आणि शेवटचं हे ठिकाण आता आपलं असणार आहे ते म्हणजे नायकिनीचा सज्जा. नायकिनीचा सज्जा म्हणजे इब्राहिम आदिलशाहच्या काळामध्ये बादशाहचं मनोरंजन करण्यासाठी ह्या महाला कलावंतीने महाल किंवा नायकिनीचा सज्जा असं सुद्धा म्हटलं जातं. या ठिकाणी नायकिनींच्या राहण्याची व्यवस्था या महालामध्ये करण्यात येत असे. त्यानंतर आत्ता आपण जाणू तीन गावं एका ठिकाणी ती आपण पाहणार आहोत. ती म्हणजे सज्जाकोटीतून तीन गावं दिसतात. ती म्हणजे उत्तरेला असणारी तीन गावं आंबवड गाव. या ठिकाणचं लोकजीवन आपण दाखवलेलं आहे. आंबवड गाव आहे. त्याच्या पुढे असणारं बोर पाडले गाव सुद्धा आपण पाहतोय. बोर पाडले गाव सुद्धा आता आपलं पाहून झालेलं आहे. आणि तिसरं महत्वपूर्ण गाव असणार आहे ते म्हणजे नेबापूर गाव. या नेबापूर गावाचा संबंध वीर शिवा काशीद यांच्याशी येतो. कारण नेबापूर गावातील असणारे आपले वीर शिवा काशीद यांचा नाभिक समाजामध्ये जन्म झाला होता. ते त्यांचंच हे मूळ गाव असणारं नेबापूर गाव सुद्धा आपण दाखवलेलं आहे. दोन वर्ष कोरोनाची गेल्यानंतर हे तिसरं वर्ष आहे. सुरुवातीला मागाशी म्हटल्याप्रमाणे प्रतापगड, त्यानंतर कोंढाणा आणि हा हे तिसरं वर्ष म्हणजे आत्ता पन्हाळगड. हा पन्हाळगड बांधत असताना खूप साऱ्या अडचणी आल्या कारण की त्या ठिकाणी जावं लागलं. खूप मोठा किल्ला आहे. 28 फूट लांब आहे.
रुंदीला 15 ते 16 फूट त्या ठिकाणी आहे, इकडे थोडा 8 फूट आहे आणि इकडे 7 फूट आहे. अशा प्रकारे हा किल्ला बांधत असताना ज्यावेळी सुरुवात केली त्यावेळी असं वाटलं नव्हतं की खूप मोठ्या स्पर्धा असतील. आत्तापर्यंत 6 स्पर्धा डिक्लेअर झालेत, त्यामध्ये सकळ मराठा संघाची स्पर्धा असेल, त्यानंतर आपल्याला शिवगंध रत्नागिरी यांची सॉरी लांजा यांची स्पर्धा असेल, त्यानंतर मनसेमार्फत सुद्धा स्पर्धा आहे, त्यानंतर स्वर चैतन्य खोडदे यांनी सुद्धा स्पर्धा अरेंज केले आणि अजून 2 स्पर्धा आहेत, म्हणजे 6 स्पर्धा आहेत. त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली, वाचन पण खूप करावं लागलं आणि असा किल्ला सगळ्यांच्या माध्यमातून झालेला आहे. या सगळ्या ज्या मूर्ती आहेत त्या आमच्या कलाकारांनीच सगळ्या तयार केलेल्या आहेत, विक्रांत बोटके असतील त्यांनी, त्यानंतर ही मंदिर आहे ती सुद्धा आमच्या कलाकारांनी सगळी तयार केलेली आहेत. मित्रांनो, आत्ताच आपल्याला अविनाशदादाने पन्हाळगडाची प्रतिकृती ज्यांनी जी उभारली आहे, जवळजवळ 1.5 महिना त्यांना लागला या प्रतिकृती बनवण्यासाठी, आणि हा फक्त 1.5 महिना करण्यासाठी लागला, त्याच्या आधीचा अभ्यास हा सुद्धा त्यांचा खूप महत्वाचा होता. 1.5 महिना हा केल्यानंतर त्यांनी अजून एक वास्तू निर्माण केलेली आहे, म्हणजे 2-3 प्रकारे प्रतिकृती तयार केल्या, त्या सुद्धा मी तुम्हाला दाखवतो. त्यांनी हत्यारं निर्माण केली आहेत, म्हणजे लोखंडी हत्यारं आहेत, पण ती अत्यंत सुंदर तयार केलेली आहेत, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने आहेत ती. सुरुवातीला आपण पाहणार आहोत तलवार. तलवार म्हणजे ही मराठा तलवार आहे, हे तुम्हाला सांगायला नको, हे टोक आहे, इकडे धार असते आणि हे मूठ, मात्र हे जे आहे याला परज म्हणतात. याचा शोध मराठ्यांनी लावलेला आहे, कारण शत्रूने वार केल्यानंतर बोटांवर ते येऊ नये म्हणून या संरक्षण व्हावं यासाठी हे परज मराठ्यांनी लावलेले आहे. हे पूर्णपणे चांबडी असते, म्हणजे किती घाम आला किंवा किती वेळ आपण लढू शकतो शत्रू सैन्याशी, म्हणून ह्या ठिकाणी हा परजेचा चांगल्या प्रकारे वापर झाला युद्ध करताना. त्यानंतर ही सुद्धा तलवार आहे आणि ही मॅन आहे. आपण पाहिले गाणे सुद्धा पाहिले वेडात मराठी, ज्ञानातून उसळे तलवारीची पातळी, ज्ञान आहे आपण पाहू शकता मॅन. आणि त्यानंतर वाघनख, इतिहासात पहिल्यांदा त्याचा वापर झालाय, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा आणि शेवटी एकदाच महाराजांनी वापर केला, ते म्हणजे हे वाघनख. वरती अंगठ्या दिसतात, मात्र आतमध्ये शस्त्र असतं, ते म्हणजे वाघनख. त्यानंतर एक खंजीर, खंजीर सुद्धा तुम्ही पाहू शकता. खंजीर जास्त करून महिला ही हत्यार वापरतात, आपण बाहुबली चित्रपटामध्ये पाहिलंय खंजीर. त्यानंतर छोट्या बिछवा, हा बिछवा आहे, हा बिछवा महाराजांनी अस्तनीमध्ये लपवला होता इकडे असा, आणि काढला आणि अफजलखानाच्या पोटामध्ये ढकलला, ते सुद्धा आपण बघितलंय. आणि हे छोट्या बिछव्यासहित वाघनख, हा बिछवा आहे छोटा आणि हे वाघनख आहे. आणि हे कट्यार, ही कट्यार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इथे असायची कट्यार, आणि हे खास करून महिला खूप याचा वापर करायच्या, त्या काळामध्ये महिलांचं हे प्रमुख शस्त्र होतं कट्यार. आणि ही ढाल, कासवच्या ढाल म्हणतात तिला, कासवाच्या पाठीसारखी असणारी म्हणून कासवच्या ढाल. अशी आहेत ही सगळी हत्यारं, शिव कालखंडातील हत्यारं. ही तलवार, छोट्या बिछव्यासहित वाघनख, वाघनख, बिछवा आणि हे आहे कट्यार. ही सगळी हत्यारं आमचे दीपक मामा बोटके आहेत, त्यांनी सगळी स्वतः तयार केलीत. तर मित्रांनो, आत्ताच आपण पन्हाळगड बघितला, दादाने अत्यंत सुंदर माहिती दिली आपल्याला. तर आता आपण पुन्हा हेद्वितय चिपळूणचा जो प्रवास आपला अर्धवट थांबलेला तो पूर्ण करूया. आत्ता पालशेतवरून निघाल्यानंतर आपण आलो आत्ता मोडकागरला. मोडकागरपासून उजव्या साईडला गेले तर चिपळूण, डाव्या साईडला गुहागर. आत्ता आपल्याला जायचं चिपळूणला, तर चिपळूणच्या दिशेने निघूया. मित्रांनो, मोडकागरपासून चिपळूणला निघालो ना की पाटपन्हाळे गाव लागतं. पाटपन्हाळे आणि मोडकागर याच्यामध्ये शांताई रिसॉर्ट आहे, तिथे 28, 29 आणि 30 ऑक्टोबर रोजी आगळावेगळा असा उपक्रम आहे, मिसळ महोत्सव हा आयोजित करण्यात येणार आहे. तुम्ही सुद्धा नक्की इथे भेट द्या, मी तर येणारच आहे. आणि कोकणी कार्टीचे व्हिडिओ तुम्ही नक्की बघितले असेल, त्याच्यात सुद्धा त्यांनी सांगितलं आहे 28, 29 आणि 30 ऑक्टोबर या रोजी मिसळ महोत्सव आहे. तर आस्वाद घ्यायला शांताई रिसॉर्टला नक्की या. मित्रांनो,
हेदवी ते चिपळूण दरम्यान आपण पालशेत मध्ये अविनाश दादा यांनी केलेला पन्हाळगड सुद्धा आपण बघितला. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. अशाच प्रकारे किल्ल्यांची जोपासना करायलाच पाहिजे, प्लस किल्ल्यांच्या प्रतिकृतीसुद्धा करायला पाहिजे. तेवढाच आपल्याला आनंद मिळतो, आपण पुढच्या पिढीला सांगू शकतो की आपण कशा पद्धतीने किल्ले करत होतो ते. तर आजची व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आपले यूट्यूब चॅनल जर्नी विथ निखिल सबस्क्राईब करा नवीन असाल चॅनलवर, तर आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.